स्वरा समृद्धी कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूर तालुक्यातील सोनखाम गावच्या शिवारात महामार्गावर विसरवाडी पोलीस गस्त घालत असताना 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांच्या सूचनेवरून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड ट्रक थेट कारवाई करून 32,05,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वात गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक क्रमांक MH18BG 7936 हे वाहन नवापूरहून धुळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीस्तव वाहतूक करताना मिळून आला। संबंधित वाहनास सोनखाम गावच्या शिवारात शेरे पंजाब हॉटेल नजीक अडवले असता पोलिसांनी त्याची विचारपूस केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संशयास्पद वाटल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात केसरयुक्त विमल पान मसाला व V1 तंबाखू असे एकत्रित साठा 17,600 पाकिटे, त्याची एकूण किंमत 19,05,200 रुपये तर वाहनाची किंमत 13,00,000 रुपये असे एकूण 32,05,200 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अन्न व औषध प्रशासन विभाग नंदुरबारचे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक भटू चौधरी याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी।